लोकसभा निवडणुकीत शिंदे गटानं पैशाचा अफाट वापर केल्याचा आरोप संजय राऊतांनी सामनातून केला. तर यावर 20 तारखेनंतर आता जाग आली का अशा शब्दात शिंदेंनी प्रतिक्रिया काढण्यासाठी सामनातून काय आरोप केलाय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमात. एकनाथ शिंदेंनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केलेला आहे. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले. अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदेंनी त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले. तर मुख्यमंत्र्यांनी काय पलटवार केलाय पाहूयात. अरे एवढे दिवस का लावले आरोप करायला, आता 20 तारखेला इलेक्शन झालं ना. पण 20 तारीख झाली आत्ता जाग आली का काय, हा जावाही शोध कोणी लावला. अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते. निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना, दूध का दूध पाणी का पाणी.